नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक आणि स्वागत आहे आपला आजच्या या व्हिडिओ मध्ये। आजचा व्हिडिओ बनवण्यामागे एक वेगळा उद्देश आहे आणि महत्त्वाचाही आहे हा व्हिडिओ असं मला वाटतं। आजचा व्हिडिओ बनवतो का आहे मी, कारण मी इतक्या दिवसापासून किवेने घेतोय, प्रत्येक संडेला आपला किवेने असतो। त्यात प्रश्न असे लोक विचारतात की त्यांना इतकं कन्फ्युजन असतं की सगळं मिक्स मॅच करतात। ते मला प्रश्न विचारतात, दोन तीन गाड्या देतात आणि म्हणतात की यातली एक गाडी सिलेक्ट करून आम्हाला सांगा घ्यायची आहे, तर कुठली सगळ्यात बेस्ट गाडी राहील। आणि त्यांची शॉर्टलिस्ट केलेली कार किंवा कार किती असतात, दोन ते तीन असतात, आणि त्या कुठल्या असतात। एक राहील हॅचबॅक, जी की 5 लाखात 5.5-6 लाखापर्यंत येऊन जाईल। त्यानंतर मग कॉम्पॅक्ट SUV टाकतील लिस्टमध्ये एक, जी की 8-10 लाखात येईल। त्यानंतर एक सिडान टाकून देतील जी काय 12 लाखापर्यंत येईल, आणि त्यावरती एक SUV फुल साईज SUV टाकून देतील काही काही लोक। तर मग उत्तर देणाऱ्यांनी कसं द्यायचं? तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे ज्यांना खूप कन्फ्युजन आहे प्रत्येक गोष्टीत आणि स्वतःची गाडी स्वतः निवडू शकत नाही आहे, अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर सगळे तुम्ही जे लोक हा व्हिडिओ बघताय त्या लोकांना आपली स्वतःची गाडी निवडणं खूप सोपं जाईल, कोणाला विचारायची गरज पडणार नाही। बेसिक नॉलेज तरी तुम्हाला येऊन जाईल की तुम्ही फायनलाइज करू शकाल आपली कार। हां, त्यातलं मग इंजिन वगैरे तुम्हाला बघायचं असेल किंवा मग सेकंड हँड गाडी घ्यायची असेल तर तो वेगळा पार्ट झाला, पण एक बेसिक नवीन गाडी घ्यायची आहे तर त्यातलं बेसिक अनालिसिस कसं करतात हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओची सुरुवात करण्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करायला विसरू नका। जेव्हा आपण गाडी घेतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं जो पहिला रूल आहे तो म्हणजे बजेट। गाडी घेताना आपल्याला आपलं बजेट माहीत असलं पाहिजे। असं नाही आहे की आपल्या खिशात आहेत 5 लाख आणि आपण चाललो आहे 10 लाखाची गाडी घ्यायला, कन्फ्युजन होऊन जाईल आणि हाव वाढत राहील माणसाची। आपण 5 लाखाची गाडी पाहायला शोरूम मध्ये जाऊ, समजा आपण टियागो पाहायला गेलो टाटाची, जी की सुरू होऊन जाईल 5.5-6 लाखात येऊन जाईल, ती गाडी आपण पाहायला गेलो। तिथे गेल्यावर आपल्याला अल्ट्रोस आवडली, अल्ट्रोस बघतो, अल्ट्रोसची टेस्ट ड्राईव्ह घेता घेता मग नेक्सॉन आवडली, नेक्सॉन बघता बघता हॅरियर आणि मग सफारी आवडली। असं होतं लोकांचं की पाहायला एक छोटी गाडी जातात आणि एंड अप करतात ते त्यांच्या म्हणजे जे बजेट असतं त्याच्या दुप्पट बजेटची गाडी विकत घेतात आणि मग त्याचे EMI त्यांना भरत राहावं लागतं। तर हा एक कन्सेप्ट आपल्या मनामध्ये क्लिअर असला पाहिजे की माझं बजेट 10 लाख आहे तर मी 10 लाखाचीच गाडी घेईन, त्यापेक्षा वरती मी माझं बजेट एक्सटेंड नाही करणार। खूप झालं 50-1 हजार करील तडजोड करण्यासाठी, पण त्यापेक्षा जास्त मी खर्च करणार नाही, कारण एक डेप्रिशिएटिंग ऍसेट आहे। कारची किंमत वाढत नाही तर ते कमी होते आणि पुढचे 5 वर्ष आपण त्या गाडीची EMI भरणार आहोत, कारण 90% कार्स लोनवरच येतात आणि त्याचा आपल्याला इंटरेस्ट भरावं लागतं। 1.5-2 लाख रुपये आपल्याला सहज इंटरेस्ट वरती भरावं लागेल। तर बजेट आपलं फायनलाइज करणं सगळ्यात इम्पॉर्टंट टास्क असतं। आता आपण समजा बजेट फायनलाइज करून घेतलं, एक एक्झाम्पल 10 लाखाचं आपण बजेट फायनलाइज करून घेतलं, त्यानंतर 2 नंबरची स्टेप कुठली येते तर एक फ्युल ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं असतं। फ्युल ऑप्शन कसं सिलेक्ट करायचं? आपल्याकडे सध्या 4 फ्युल ऑप्शन आहेत, पेट्रोल, डिझेल, CNG आणि इलेक्ट्रिक। या 4 प्रकारच्या आपल्याला गाड्या मिळतात, 4 प्रकारचे आपल्याकडे फ्युल आहेत। तर आपलं समजा रनिंग 1000 किलोमीटरच्या आत आहे, सिटीमध्ये आपण चालतो, मंथली म्हणतोय, मंथली रनिंग 1000 किलोमीटर आहे, तर आपण पेट्रोल गाडी घेऊन त्याला एकदम निवांतपणे वापरू शकतो। 1000 ते 1500 किंवा त्याच्या जास्त रनिंग आहे त्यापेक्षा वर, तर मग आपल्याला डिझेल गाडी, CNG गाडी किंवा मग इलेक्ट्रिक आपल्याला बघावं लागेल। तिथे इलेक्ट्रिकचे लिमिटेशन्स आहेत सध्या, म्हणून त्याला वेगळं ठेव। इलेक्ट्रिकसाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाही, चार्जिंग स्टेशन्स नाही आहे आणि रेंजचं बाउंडेशन आहे, खूप झालं 250-300 किलोमीटर चालू शकते गाडी, एक नॉर्मल गाडी म्हणतोय मी, बजेट कार। तर ते लिमिटेशन्स आहेत। CNG खूप काही लिमिटेशन्स नाही आहे, पण स्टेशन्स सध्या लिमिटेडच आहे। काही काही मोठ्या शहरांच्या आजूबाजूलाच CNG चे स्टेशन आहेत, ग्रामीण भागात CNG चे स्टेशन नाहीत, त्यामुळे हा एक ऑप्शन वेगळा झाला। तर मेनली 2 फ्युल ऑप्शन आपण सध्या कन्सिडर करू शकतो, पेट्रोल आणि डिझेल। आता पेट्रोल आणि डिझेल तुम्हाला रनिंग, मंथली रनिंग आपल्याला ओळखावी लागेल की आपली मंथली रनिंग आहे किती आणि त्यानुसारच आपल्याला गाडी ती फ्युल ऑप्शन चूज करावं लागेल।
कसं आपण कॅल्क्युलेट करू शकतो आपली रनिंग आणि आपल्याला कॉस्ट इफिशियंट कशी ती गाडी पडेल, कुठलं फ्युअल आपल्यासाठी पेट्रोल चांगलं राहील की डिझेल चांगलं राहील, कुठलं स्वस्तात पडेल, याच्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. आय बटन देऊन देईल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देऊन देईल, समजा आय बटन नाही आलं तर. पण तो व्हिडिओ बघा आणि त्यात मी सांगितलेलं आहे की अनालिसिस कसं करायचं, की पेट्रोल गाडी घ्यायची की डिझेल गाडी घ्यायची, कुठली गाडी आपल्याला स्वस्तात पडेल. तर बजेट आपण सिलेक्ट केलं, त्यानंतर फ्युअल टाईप सिलेक्ट केलं, समजा कन्सिडर करून चला पेट्रोल करून घेतलं आपण फ्युअल टाईप, तर आपल्या दोन गोष्टी फायनल झाल्या. आता आपण कसं करतोय, खूप ब्रॉड आपलं स्पेक्ट्रम होतं, त्याला आपण छोटं 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 फिल्टर लावून कमी करणार आहे. आणि समजा आता मार्केटमध्ये जवळजवळ 25-30 गाड्या असतील, तर शेवटी आपण 3-4 गाड्याच ठेवणार, इतकं त्याला फिल्टर करणार आपण. तर आता दोन आपण फिल्टर वापरले, तिसरं फिल्टर आपण कुठलं वापरणार, बॉडी टाईपचं. बॉडी टाईप कुठले कुठले आहेत मेनली सांगतो आहे, असतील तर खूप. एक तर हॅचबॅक येईल, त्यानंतर कॉम्पॅक्ट SUV येईल, त्यानंतर SUV येऊ शकते, सिडॅन येऊ शकते आणि MPV येऊ शकते. तर अशा 4-5 बॉडी टाईप येतात. हॅचबॅक एकदम एंट्री सेगमेंटच्या गाड्या असतात छोट्या छोट्या, अल्टो झाली, क्वेड झाली, टियागो, वॅगनार, या हॅचबॅक, i20, अल्ट्रॉस, या सगळ्या हॅचबॅक टाईपच्या गाड्या झाल्या. त्यानंतर कॉम्पॅक्ट SUV येतात, नेक्सॉन आलं, इकोस्पोर्ट, सोनेट, वेन्यू, ब्रेझा, या कॉम्पॅक्ट SUV आल्या. SUV कुठल्या आल्या, हॅरियर, क्रेटा, सेल्टॉस, या SUV आल्या. त्यानंतर सिडॅन कुठल्या आल्या, ज्याला डिक्की आहे मागे, डिक्की, डिझायर, ॲस्पायर, अमेज, होंडा सिटी, सियाज, या सगळ्या सिडॅन झाल्या. आणि MPV, इनोवा, इर्टिगा, ट्रायबर, या MPV मध्ये आपण मागच्या सीट फोल्ड करून त्याला युटिलिटी करू शकतो, त्याला त्याचा वापर करू शकतो, आपण सामान नेऊ शकतो, लगेज नेऊ शकतो. तर आपलं मेन मोटिव्ह काय आहे, आपल्याला कुठल्या बॉडी टाईपची गरज आहे. सिडॅन घ्यायची म्हणतोय तर आपल्याला सिटीतल्या सिटीत वापरावी लागेल, हॅचबॅक सिटीतल्या सिटीत वापरावं लागेल, आणि सिडॅनचा मेन उपयोग डिक्कीसाठी होतो. त्या व्यतिरिक्त आपण SUV घेतो आहे, कॉम्पॅक्ट SUV, तर कुठेही जाऊ शकते, हायवेवर चालेल, सिटीमध्ये चालेल, खराब रोडवरती चालेल. तेच आपण फुल साईज SUV वरती गेलो तर फुल साईज SUV महाग येईल, फीचर रिच येईल, इंजिन मोठं येईल आणि ती कुठे जाईल. तर आपल्याला गरजेचं काय आहे, आपल्या फॅमिलीमध्ये किती लोक आहे, किती सीटर गाडी पाहिजे, हे सगळं आपल्याला निवडणं गरजेचं आहे. त्यामुळे बॉडी टाईप आपल्याला निवडणं, इथे तिसरं फिल्टर लावायचं आहे बॉडी टाईपचं. तर एक्झाम्पलसाठी आपण एक SUV हे बॉडी टाईप इन जनरल इथे एक्झाम्पलसाठी सिलेक्ट करून घेऊया. त्यानंतर आता अजून काय फिल्टर करायचं, तुम्ही म्हणाल आता बजेट झालं, फ्युअल झालं आणि SUV झालं. तर SUV मध्ये इतक्या साऱ्या गाड्या येऊन जातील आपल्या, 10 लाखाच्या बजेटमध्ये किती 2-4 गाड्या येऊन जातील, जास्तही येतील. तर मग त्यापैकी एक घेऊन घ्यायचं असं तुम्ही म्हणाल, नाही, त्यापैकी एक नाही निवडायची, आपल्याला एकच निवडायची आहे, पण कुठली असं जाऊन निवडायची नाही. तिथे आपल्याला आता कुठले फिल्टर लावायचे, प्रत्येकाच्या एक अजून रिक्वायरमेंट असतात. कोणाला सेफ्टी पाहिजे असते, कोणाला कम्फर्ट पाहिजे असते, कोणाला स्पेस पाहिजे असते, कोणाला हँडलिंग पाहिजे असते, कोणाला राईड क्वालिटी चांगली पाहिजे असते, कोणाला ड्रायव्हिंग डायनामिक्स चांगले, कोणाला फीचर्स, कोणाला दिसायला त्याचे लुक्स चांगले पाहिजे असतात. तर ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारे फिल्टर आहे, तर ते आपल्याला अप्लाय करायचे आहे तिथे. तर ज्याला सेफ्टीची गरज आहे तो बाकी इतकं महत्व देणार नाही, फीचर्स त्याला नसले तरी चालेल, फीचर्स सोबत कॉम्प्रोमाइज करेल, पण सेफ्टी फर्स्ट आहे त्याला. कोणाला फीचर्सची गरज आहे तो म्हणत असेल सेफ्टी जाऊ दे खड्ड्यात, आपल्याला काही करायचं नाही, सेफ्टी विफ्टी आपल्याला वापरायची आहे, मी एकटाच चालवतो, मेलो तर मेलो, सेफ्टीची काही गरज नाही, मला पाहिजे फीचर्स, मला पाहिजे चांगलं म्युझिक सिस्टीम, दणदण गाणे वाजले पाहिजे, मस्तपैकी मजा आली पाहिजे, बस एवढंच आहे. त्यानंतर कोणाला मायलेज पाहिजे असू शकतं, मायलेज मला 20-22 मायलेज मिळालं पाहिजे, माझ्याकडे पैसे नाही आहे, गाडी तर घेतलेली आहे पण मला मायलेज पाहिजे खूप, सारखं मी पैसे नाही टाकू शकत गाडीत, तर हे कोणाच्या प्रायोरिटीज असू शकतात. तर हे आपल्याला पहिले फिल्टर करायचं की आपल्याला काय पाहिजे. आता मी समजा गाडी घ्यायची असेल मला, तर मी आधी फिल्टर लावली आणि मी यामध्ये कुठलं फिल्टर लावेल, मला गाडी आवडते सेफ गाडी, त्यानंतर आवडते मला परफॉर्मन्स ओरिएंटेड की चालवायला मजा आली पाहिजे, बस मला फीचर्सची वगैरे दिसण्याशी काही घेणं देणं नाही, मला गाडी सेफ आणि परफॉर्मन्सवाली पाहिजे. तर मी असे फिल्टर लावले, ज्याला मायलेज पाहिजे असेल तो मायलेजचा लावेल. तर मग
आपण फिल्टर लावल्यानंतर गाड्या किती उरल्या ते बघायचं. समजा चार गाड्या असतील तर त्यातल्या दोनच उरतील ज्या की सेफ्टी देत असेल किंवा परफॉर्मन्स देत असेल. मग अशा गाड्या काय करायच्या, आपण फायनलाइज केल्या आपण दोन तीन गाड्या, एक दिवस काढायचा सकाळीच निघायचं घरून आणि टेस्ट राईड घ्यायचा. ज्या ज्या आपण गाड्या सिलेक्ट केल्या त्या सगळ्यांच्या टेस्ट राईड घ्यायच्या. आणि अशी चूक नाही करायची की आज सोमवार आहे, सोमवारी मी एका गाडीची टेस्ट राईड घेतली, आता रविवारी जाऊन दुसऱ्याची घेईल आणि मग पुढच्या वीकमध्ये सोमवार किंवा मंगळवारी तिसऱ्या गाडीची घेईल, असं नाही करायचं. आजच तिन्ही चारही गाड्या ज्या तुम्ही सिलेक्ट केलेल्या आहे आजच्या आजच त्याची टेस्ट राईड घ्यायची. का? कारण आज समजा जी गाडी तुम्ही चालवली, एक गाडी समजा आज नेक्सॉन चालवली, तुम्ही रविवारी जाऊन इकोस्पोर्ट चालवणार आहे. अरे नेक्सॉन मध्ये काय होतं ते तुम्हाला रविवारपर्यंत आठवण नाही राहणार आहे, किंवा काय चालून आले, गाडी कशी वागत होती, काय गाडीचा स्वभाव आहे ते तुम्हाला काहीच समजणार आहे. म्हणून एकाच दिवसात तुम्हाला गाड्या सगळ्या चालवायच्या आहेत, बॅक टू बॅक चालवायच्या आहेत. आता ठीक आहे, हे करून घेतील. आता चालवण्यासाठी किंवा टेस्ट राईड देण्यासाठी डीलरशिपवाले एक रस्ता ठरवून ठेवतात की याच रस्त्याने न्यायचं, त्या रस्त्याने नाही जायचं. त्यांचा रस्ता कुठे हायवेला घेऊन जातील, कुठेतरी तिथे छोटे मोठे गड्डे असतील तर त्याचा ठरलेला असतो. तिथे जाऊन स्पीडने नेतील 100, 120, 140, ब्रेक मारतील, फीचर्स जे काही असतील गाडीचे एसी एकदम लो करतील, चिल करतील गाडी, आणि म्युझिक सिस्टीम फुल आवाजात लावतील, सांगतील हा सबवूफर आहे, इतका आवाज येतो, बाहेरचा आवाज येत नाही, ते सगळं सांगतील. पण आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला काय करायचं, ज्या सिच्युएशनमध्ये आपण गाडी चालवणार आहोत, समजा आपण सिटीच्या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणार आहोत, रोज घेतल्यानंतर आपल्याला ऑफिसला जायचं असतं, आपण त्याच रोडवरती जाऊन टेस्ट राईड घ्यायची. समजा आपण खराब रोडवरती चालवणार आहोत ही गाडी, आपण विकत घेतल्यानंतर तर खराब रोडवरतीच चालवायची. समजा आपण सिटीत चालवतो आहे, सिटीत जाऊन टेस्ट राईड घ्या आणि तिथे बघा की काय गिअर शिफ्टिंग किती फ्रिक्वेंटली करावं लागतं, खूप जास्त करावं लागतं का, क्लच हार्ड येतो आहे का, आणि मग ज्याला कोणाला हायवेला जायचं आहे गाडी घेऊन रोज हायवेवरती चालवायचं आहे त्याचा स्टेअरिंगचा फीडबॅक बघायला पाहिजे, गाडी व्हायब्रेट होते आहे का हाय स्पीडवरती, त्याचे ब्रेकिंग कसे आहेत, या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. असं नाही की त्यांच्याच रूटवर घेऊन गेले तुम्ही किंवा हायवेवरतीच बघितलं. अरे तुम्हाला चालवायची सिटीमध्ये आणि तुम्ही टेस्ट राईड हायवेवरती घेताय, खूप फरक येईल. त्यामुळे जिथे आपल्याला चालवायची आहे तिथेच आपण गाडी टेस्ट राईड घ्यायला पाहिजे, त्या व्यतिरिक्त कुठेच नाही घ्यायला पाहिजे. त्यानंतर टेस्ट राईड घेताना हा विचार करून किंवा युट्यूबचे व्हिडिओज बघून कधीच जाऊ नका. युट्यूबचे व्हिडिओ कधी बघायचे ते मी सांगतो तुम्हाला. युट्यूबवर काय आहे, खूप सारे ऑटोमोबाईल जर्नलिस्ट झालेले आहेत आणि काही काही खूप मोठे मोठे आहेत युट्यूबर, जे की कधीच कोणत्याच गाडीबद्दल वाईट बोलणार नाही. ते फक्त सांगतील हे चांगलं आहे. अरे गाडीमध्ये वाईट तर असेल ना, अशी 100% पूर्ण चांगली गाडी आजपर्यंत निघाली आहे का? नाही निघाली आहे. जी माझ्यासाठी चांगली आहे ती दुसऱ्या एखाद्या माणसासाठी खराब असू शकते, ते त्यांचं ओपिनियन देतात. पण माझ्यासाठी कुठली गाडी चांगली आहे ते फक्त मीच सांगू शकतो, त्यापेक्षा दुसरा माणूस कुठला नाही सांगू शकत. ठीक आहे, मला डाऊट आला तो डाऊट ते लोक क्लिअर करू शकतात. आणि युट्यूबवरती मोठे मोठे युट्यूबर चुका सांगणारच नाही, खूप मोठे मोठे युट्यूबर आहेत जे की चुका सांगणारच नाही. माहित नाही कंपनी त्यांना काय देते तर, पण सांगणारच नाही, सगळं चांगलं आहेत म्हणतील. पण आपण जेव्हा टेस्ट ड्राईव्ह घ्यायला जातो त्यावेळेस आपल्याला वेगळंच काहीतरी येतं, माझा तरी ह्याचा अनुभव आहे. त्यानंतर आपण टेस्ट राईड घेतली, युट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघायचे नाही, घरी यायचं. घरी आल्यावर आपण बघायचं की यातली कुठली गाडी आपल्याला आवडलेली आहे. आता तीन चार गाड्यापैकी आपल्याला एक गाडी तर नक्कीच आवडेल. आता ती गाडी आवडल्यावर आपण काय करायचं, मग त्यातले जे निगेटिव्ह पॉईंट आहेत ते बघायचे की ठीक आहे आपल्याला नेक्सॉन आवडली, नेक्सॉन मध्ये काय काय निगेटिव्ह पॉईंट आपल्याला वाटले, पॉवर कमी वाटली का, टर्बो लॅग वाटला का, किंवा काय आवडलं आपल्याला, सीट्स कम्फर्ट किंवा सेफ्टी त्याची चांगली वाटली, त्याची स्पीड करण्याची ॲबिलिटी कशी वाटली, क्लच कसा वाटला त्याचा, हे सगळं आपण स्वतः अनालाइज करायचं. आणि मग काय करायचं, मग युट्यूबवर जायचं आणि मग व्हिडिओज पाहायचे. आणि व्हिडिओजही असे बघायचे, सगळ्यांचे बघा, अशा आपल्या आवडत्या युट्यूबरचे नका बघू की नाही हा सांगतो आहे मला, मी हे जे सांगेल तेच करेल. नाही, सगळ्यांचे बघा. सगळ्यांचे का बघा म्हणतो आहे की सगळ्यांचे मिक्स्ड ओपिनियन येतील आणि त्यातनं काय तुम्हाला लक्षात येईल, जे तुम्ही अनुभवलं
तो यूट्यूबर सांगतो आहे का जशाला तस ते बघा तुम्ही. समजा जो यूट्यूबर तुम्हाला जे अनुभव आला ते सेम सांगतो आहे ना, तो व्यवस्थित त्याचा रिव्ह्यू करतो आहे तुम्ही तिथे म्हणू शकता. तर असं करून करून आपण एक गाडी फायनलाइज करू शकतो. मग त्या तुम्ही युट्यूबरचे तो व्हिडिओ बघा, त्या गाडीबद्दलचं तो सांगतोय का व्यवस्थित सगळं, आणि मग ती गाडी तुम्ही फायनलाइज करू शकता. तर असं आपण एक अनालिसिस करू शकतो आणि एक आउटकमवर येऊ शकतो की अशी आपली गाडी आपल्याला गाडी घ्यायला पाहिजे, आणि कन्फ्युजन सगळं दूर होऊन जातं आणि स्वतः आपण निर्णय घेऊ शकतो आपल्याला कुठली गाडी घ्यायची आहे. आणि व्हिडिओ मुद्दामच बनवला की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. समजा तुम्ही पैसे लावताय ना, तर त्या पैशाचं मोल झालं पाहिजे आणि ते पैसे वेस्ट नाही गेलं पाहिजे, रिग्रेट नाही झालं पाहिजे. आज एका युट्यूबरचा व्हिडिओ बघितला आणि त्यांनी सांगितलं की मला ही ही गाडी घेऊन टाक आणि मी घेऊन टाकली आणि पुढे चालून मग अडचण येते आहे, मजा नाही येत आहे, म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन असतं, ते सॅटिस्फॅक्शन येत नाही आहे, रिग्रेट होईल आणि मग नंतर गाडी विकली तरी काय, लॉसमध्ये विकणार का? नाही विकू शकत. मग ती 5 वर्ष आपल्याला वापरावं लागेल, आवडली नाही तरी वापरावी लागेल. म्हणून म्हणतो आहे तुम्ही सगळ्यात चांगलं अनालिसिस करू शकता, तुमच्यापेक्षा चांगलं अनालिसिस गाडीचं कोणीच नाही करू शकत. तुम्हाला काय पाहिजे ते फक्त तुम्ही सांगू शकता, युट्यूबर असो की ज्यांनी गाडी बनवलेली असो तो नाही सांगू शकत. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हीच सांगू शकता. तर हा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला, तुमची मदत करण्याचा प्रयत्न केलेला. असेच मी व्हिडिओ आणत असतो ज्यामध्ये इन्फॉर्मेशन खूप सारी असते. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ हा शेअर करण्यासारखाच आहे, कारण खूप लोक गाडी घेतात आणि माहीत नसतं या सगळ्या गोष्टी. आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज माझे असतात, बरेचसे प्लेलिस्ट माझी असते. आपण जेव्हा गाडी घ्यायला जातो त्यावेळेस आपल्याला इंजिनच्या टर्मिनॉलॉजीज माहीत नसतात, इतक्या सीसीचा आहे, सीसी म्हणजे काय, आरपीएम काय आहे, टॉर्क काय आहे, बीएचपी काय आहे, या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये बनवून सांगितलेला. तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता तुम्ही, त्यातनंही तुम्हाला आयडिया येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर इन्शुरन्स कुठलं घ्यायला पाहिजे ह्या सुद्धा गोष्टी सांगितलेल्या आहेत मी. गाड्यांबद्दल किंवा नवीन गाड्या घेताना सगळ्या काळजी कशी घ्यायची ते मी सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.